आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. नृसिंहवाडीतील लाखो रुपये खर्चून केलेले पार्किंग पडले ओस, ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष, रस्त्याच्या दुतर्फा होतंय पार्किंग. नृसिंहवाडीमध्ये कन्यागत निधीतून लाखो रुपये खर्च करून पार्किंग करण्यात आलं आहे, मात्र ग्रामपंचायतीच्या नियोजन शून्य कारभारामुळे वाहने रस्त्यावर दुतर्फा पार्किंग केली जात असल्याने सध्या हे पार्किंग ओस पडले आहे, त्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. नृसिंहवाडी तीर्थक्षेत्र असल्याने तेथे जगभरातील भाविक दत्त दर्शनासाठी येत असतात, त्यामुळे इथे येणाऱ्या वाहनांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. येणाऱ्या भाविकांच्या वाहनांच्या पार्किंगची योग्य आणि सुरक्षित सोय व्हावी म्हणून नृसिंहवाडी येथे कन्यागत महापर्वकाल निधीमधून लाखो रुपये खर्च करून पार्किंग व्यवस्था करण्यात आली, मात्र ग्रामपंचायतीच्या नियोजन शून्य कारभारामुळे हे लाखो रुपये खर्चून केलेले पार्किंग ओस पडले आहे. ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे की आर्थिक वाटाघाटीमुळे येणारी वाहने रस्त्याच्या दुतर्फा आणि खासगी जागेत लावली जात आहेत. रस्त्यावर लावण्यात येणाऱ्या वाहनांमुळे वाहतूक कोंडीची समस्या वाढली आहे. येणाऱ्या जाणाऱ्या वाहनधारकांना, नागरिकांना आणि भाविकांना मोठा मनस्ताप सोसावा लागत आहे. त्यामुळे ही रस्त्याच्या दुतर्फा लावण्यात येणाऱ्या वाहनांवर बंदी आणून ती पार्किंगच्या जागेत लावण्यात यावीत अशी मागणी होत आहे. महानकर न्यूज साठी नृसिंहवाडीहून संदीप इंगळे,